की घेतल्यानंतर तो पाळता येते. तेही ग्रामपंचायतीला पाळण्याचा अधिकार नाही आहे. तर त्यांनी याला ग्रामशिक शाळा व्यवस्थापन समितीच्या धोरणामुळे झालं. तर शाळेमध्ये जवळपास 150 मुलं मुली आहे शाळा शिकत आहे. ती आता त्यांच्याकडे शौचालयाची इमारत नसल्यामुळे ते असं फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याने कारण सांगितलं आहे मग त्यांनी इमारत पाडली आहे. नवीनच आहे त्याचं.